संरक्षण क्षेत्रातल्या एकात्मिक दृष्टिकोनाला सशस्त्र दलाने लक्षात ठेवलं पाहिजे, त्यामुळे प्रचलित उच्च तंत्रज्ञान युद्धाच्या आव्हानासह एकूणच सुरक्षा परिस्थितीचा आढावा लक्षात घेता भारतीय हवाई दलानं तत्परतेसाठी उचललेल्या पावलांमुळे समाधानी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज तेलंगण राज्यातल्या दिंडीगड इथल्या वायुसेवा अकादमीच्या संयुक्त स्नातक परेडची पाहणी केली, त्यानंतर त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या. संरक्षण खात्यामध्ये भारतीयकरणासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे आत्मनिर्भर भारत या राष्ट्रीय कार्यक्रमाची पूर्तता होण्यास मदत होते असं त्या म्हणाल्या. या अकादमीतून उत्तीर्ण झालेल्या नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते पदकं प्रदान करण्यात आली. भारतीय हवाई दलामध्ये सर्व शाखांमध्ये आता महिला अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे, अतिशय चांगलं आहे. सध्या महिला लढाऊ वैमानिकांची संख्या पुरेशी असली तरी ती वाढणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये स्वतः Sukhoi-30 हे लढाऊ विमान चालवण्याची आठवण राष्ट्रपतींनी यावेळी काढली. समुद्र सपाटीपासून 800 किलोमीटर प्रतितास वेगानं विमान चालवण्याचा अनुभव खूप चांगला होता असं राष्ट्रपती म्हणाल्या.